शहराच्या नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झालेल्या आहेत. मागच्या सभागृहामध्ये आम्ही चर्चा करत असताना आयुक्तांनी जे निवेदन केलं की महानगरपालिकेचा उत्पन्न हे मर्यादित आहे आणि खर्च खूप वाढून गेलेला आहे, ही लायबिलिटी किती वर्षापर्यंत चालवावी या संदर्भामध्ये त्यांनी ज्यावेळेस भाष्य केलं त्यावेळेस सभागृहामध्ये मागील 12 वर्षाचा आढावा घेऊन अहवालासह आपण ही माहिती आणली पाहिजे असं त्यावेळी निर्धारित झालं. आयुक्तांनी हे पण सांगितलं की उत्पन्नाचे स्रोत कमी असल्यामुळे आम्ही खर्च अधिक करू शकत नाही, ही लायबिलिटी आपण पुढच्या अनेक किती वर्षांपर्यंत ही कॅरी फॉरवर्ड करावी ही शंका त्यांनी उपस्थित केल्यानंतर आमच्यासारख्या नगरसेवकांना ती उत्सुकता निर्माण झाली की महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेचं आर्थिक श्वेतपत्रिका, आर्थिक विश्लेषण अहवाल हा महानगरपालिकेच्या पटलावर 20 तारखेला ठेवावा ही आमची मागणी. दुसरी मागणी अशी आहे की ह्या शहरामध्ये 80,000 कोटी रुपयाचे विकास कामं मागील 5 वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या शासन काळामध्ये झालंय असे दावे भारतीय जनता पक्षाचे लोक सातत्यानं करून राहिले. हे 80,000 कोटी कुठल्या कुठल्या हेड्सवर झाले, कुठल्या कुठल्या कामांवर झाले ही पण माहिती जाणून आम्हाला घ्यायची आहे. सोबत एक नवीन चर्चा सुरू झाली की ह्या आघाडी सरकार महाआघाडी सरकारनं आमचे विकासाचे पैसे थांबवलेले आहेत. कुठल्या नेमक्या विकासाचे का पैसे थांबवलेले आहे, त्यामुळे कुठला विकास थांबलेला आहे, कुठला विकासाचा प्रकल्प थांबलेला आहे हे काही ह्या शहरातल्या नागरिकाला कळून राहिलं नाही आणि हे आम्हालाही कळून राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण विकास कामांची चौकशी झाली पाहिजे. हे 80,000 कोटी रुपये नागपूर शहरातल्या विविध विकास कामांवर कुठे कुठे खर्च केले, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, सोशल इम्पॅक्ट काय झाला, इकॉनॉमिकल इम्पॅक्ट काय झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही ह्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून आयुक्तांना महापौरांना मागणी करतो की आपण आर्थिक श्वेतपत्रिका महानगरपालिकेची जाहीर करावी. सोबत आयुक्तांना निवेदन करतो की आपण ह्या सर्व विकास कामांची चौकशी करावी. 80,000 कोटी रुपये तर शहरात आले, खर्च कुठे झाले? जर विकासाची एवढी मोठी गंगा वाहून राहिली तरी विकासाची भूक अजूनही शमून राहिली नाही हा आमच्यासाठी उत्सुकतेचा. दररोज पत्र परिषद घेण्यात येत आहे, तुकाराम मुंढेंवर रोज एक आरोप लावण्यात येत आहे, तुम्हाला काय विरोधी पक्षाची काय नेमकी भूमिका आहे? महानगरपालिकेचा कायदा स्वयंस्पष्ट आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्या भूमिका आणि अधिकार निर्धारित केलेले आहेत. आयुक्तांची भूमिका निर्धारित केलेली आहे, महापौरांची भूमिका निर्धारित केलेली आहे, महासभेचे अधिकार निर्धारित केलेले आहेत, स्थायी समितीचे अधिकार निर्धारित केलेले आहेत. प्रश्न असा आहे की कोणीतरी आपल्या अधिकाराचा अधिक वापर करून राहिला किंवा गैरवापर करून राहिला. यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांचा सातत्यानं केलेला गैरवापर आम्ही वेळोवेळी ह्या समोर आणत गेलो की आयुक्त माननीय अध्यक्ष स्थायी समिती यांना प्रावधान वाटपाचे कुठलेही अधिकार नाही, कायद्यामध्ये नाही. मात्र महासभेचा एक ठराव घेऊन त्या ठरावाचा आधार घेत महासभेनं हे अधिकार प्रदान केले म्हणून आपण प्रावधान उपलब्ध करून देत होतो, हे न्यायोचित नव्हतं, ते चूक होतं. आताच एकाने सांगितलं की प्रभाग 1 मध्ये 80 कोटी रुपयाचे विकास कामं झाले, पण आमच्या मनोज गावंडेंच्या प्रभागामध्ये 1 रुपया दिलेला नाही आहे, ते चक्रा मारून मारून थकून गेले. असे अनेक नगरसेवक आहे विरोधी पक्षाचे ज्यांना स्थायी समिती अध्यक्षांनी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. ह्या त्यांच्या निधी उपलब्ध करून देण्याच्या अधिकारावर आम्ही सातत्यानं आक्षेप घेतलेला आहे. आमचे कमलेश चौधरी ज्येष्ठ नगरसेवक यांनी मागच्या सभागृहामध्ये या स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला होता, त्याच्यावर प्रशासनानं उत्तर दिलं की स्थायी समिती अध्यक्षाला असा निधी वाटपाचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे कोणीतरी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग किंवा अतिवापर करून राहिलेला आहे. त्यामुळे नेमके अधिकार काय या संदर्भात कोणी जर अवगत करून देत असेल, नगरसेवकांचे पण अधिकार काय आहे, जबाबदारी काय आहे, अनेक नगरसेवकांना त्या संदर्भात कल्पना नसेल. मला असं वाटतं की त्या संपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा होऊन अधिकाराची निश्चिती कायद्याच्या अनुरूप काय आहे हे पुन्हा एकदा निश्चित करणं गरजेचं. विरोधी पक्षात समन्वय दिसू येत नाहीये.